वस्त्रनिकेतन सलगरे 40,000 स्क्वेअर फुटाचे भव्य वस्त्र दालन, सर्वच ब्रँड एकाच छताखाली, 365 दिवस डिस्काउंट व ऑफर्स, कार्यक्रमासाठी जादा झालेला माल परत स्वीकारण्याची व्यवस्था, संपूर्ण कपडे बजेटमध्ये, मिलमधून डायरेक्ट ग्राहकांपर्यंत, संपूर्ण परिवाराची लग्नबस्ता व अहेराची खरेदी एकाच ठिकाणी, रवींद्र वस्त्रनिकेतन, मुक्काम पोस्ट सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। नमस्कार, मी ऐश्वर्या भालेराव, वज्रधारी न्यूज मध्ये आपलं स्वागत। तासगावात सुमनताईंच्या विरोधात कोण लढणार? तासगाव कोटेमंगळ मतदारसंघाची निवडणूक पाहता पाहता चुरशीची होण्याची चिन्हे दिसत आहेत। या मतदारसंघाच्या विद्यमान आमदार सुमनताई पाटील यांची उमेदवारी राष्ट्रवादीकडून फायनल आहे, पण त्यांच्या विरोधात कोण लढणार याची उत्सुकता लोकांच्यात आहे। भाजपकडून अजितराव घोरपडे इच्छुक आहेत। त्यांनी लोकसभेला संजय पाटलांचे काम प्रामाणिकपणे केले होते। खासदार संजय पाटलांनी त्यांचे काम करण्याचा शब्द दिला होता, पण तो पाळल्याच्या मूळमध्ये ते दिसत नाहीत। त्यांनी स्वतःच्याच पत्नीच्या उमेदवारीचे घोडे दामटले आहेत, त्यामुळे खासदार संजय पाटील अजितराव घोरपडे यांचेच काम करणार की कामच करणार याबाबत खुमासदार चर्चा होत आहेत। संजय पाटलांनी पत्नी ज्योतिताई पाटील यांच्या उमेदवारीसाठी ताकदपणाला लावले, तर घोरपडेंना उमेदवारी देण्याचे संकेतही खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले। तरीही खासदारांचे कार्यकर्ते व खासदार ऐकण्याच्या मूडमध्ये दिसत नाहीत, त्यामुळे तासगाव कवटेमंगळ मतदारसंघात काय होणार, सुमनताई पाटील यांच्या विरोधात कोण उमेदवारी करणार याची लोकांना उत्सुकता आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महेश खराडे यावेळी दंड थोपटण्याच्या तयारीत आहेत। भाजपाचा उमेदवार कोण असणार याचीच मतदारसंघात चर्चा आहे। उमेदवारीची माळ कोणाच्या गळ्यात पडते लवकरच समजेल। निर्भीड व निपक्ष बातम्यांसाठी पाहत राहा वज्रधारी न्यूज। धन्यवाद।